नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग 4. आज आपण बनवणार आहोत कोळंबीचा रस्सा. झणझणीत आणि टेस्टी असा कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. यासाठी मी इथे घेतलेत कोळंबी, त्यानंतर चिरलेला कांदा, दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेत, त्यानंतर आलं, लसूण, ओलं, खोबरं, कोथिंबीर आणि टोमॅटो. इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत. आता आलं, लसूण, ओलं, खोबरं, कोथिंबीर ह्याचं मी एक वाटण तयार करणार आहे आणि टोमॅटोचं एक वाटण तयार करणार आहे. त्याच्या आधी आपण इथे कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊयात. त्यासाठी मी घेतले हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ. मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकताय. इथे मी साधारण पाऊण चमचा मीठ घातलं आहे. हे आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊयात आणि 15 मिनटं हे मॅरिनेशन बाजूला ठेवून देऊया. ते आता वाटण करून घेते मी. इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर ह्याचं मी एकत्र वाटप करून घेतले आणि त्याच्यामध्ये खोबरं देखील घातले. इथे टोमॅटोची पेस्ट करून घेतली. कढई आपली गरम झाली आहे. याच्यामध्ये मोठे 4 चमचे मी तेल ॲड केले. लवकरच मी कोळंबी फ्रायची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. क्रिस्पी कुरकुरीत असे कोळंबी फ्राय आपण बनवणार आहोत. लवकरच ती रेसिपी पोस्ट होईल. ते कोळंबी फ्राय करण्यासाठी मी जे मॅरिनेशन केलं तर त्याचं मॅरिनेशन थोडंसं शिल्लक आहे. याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे जे आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. ठीक आहे, तेल आपलं इथं गरम झालं आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी कांदा टाकूयात. कांद्याची आपण पेस्ट केली नाही त्यामुळे तो आपण बारीक असा चिरून घेतला आहे. कांदा इथे मी चांगलं सोनेरी रंगावरती परतून घेणार आहे. आज मी इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. थोडंसं मीठ ॲड केलं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर पचेल. नॉनव्हेज सिरीज आपली चालू आहे त्यामुळे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढच्या रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. कांदा आपला इथं चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण, ओलं, खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट मी ॲड करते आहे. ही देखील आपण चांगली पचवून घेणार आहे. इथं आपलं वाटण चांगलं परतलं गेलं आहे, तेल सुटायला लागले. आता याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट ॲड करूयात. साधारण 2 मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते मी. टोमॅटोचं देखील आपण कच्चा पाला पूर्ण घालून घ्यायचं आहे. जेवढा मसाला तुम्ही चांगला परताल तेवढी भाजीची टेस्ट छान येणार आहे. मस्तपैकी हे परतून घेते. मसाला आपलं चांगलं वाटण परतून झालं आहे. आता याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करूयात. इथे मी 3 जणांसाठी हे कोळंबीचं कालवण बनवते त्या प्रमाणात मी मसाले आणि वाटण गेले. याच्यामध्ये थोडंसे चिमूटभर हळद, हळद आपण मॅरिनेशनसाठी पण लावली होती. त्यानंतर 1 मोठा चमचा धने पावडर आणि आपलं घरचं काळं तिखट ते मी 1.5 चमचा ॲड करते. याच्यामध्ये आपण मॅरिनेशनला लाल मिरची पावडर लावली होती त्याच्यामध्ये आपण काळं तिखट नव्हतं घातलं. इथे मी काळं तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या घरात जे रेग्युलर भाजीसाठी वापरता ते काळं तिखट ह्याच्यामध्ये घालू शकताय. हे मसाले आपण चांगले भाजून घेऊयात. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. आता आपण याच्यामध्ये आपले मॅरिनेशन केलेली कोळंबी घालणार आहे. मसाला आपला चांगला भाजला गेला आहे. कोळंबी आपण या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात. पाणी मी एका बाजूला तोपर्यंत गरम करायला ठेवलं आहे. रश्श्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. या वाटणात देखील मी थोडंसं गरम पाणी ओतले आणि ह्याचं पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे. कोळंबी आपण मसाल्यामध्ये जास्त वेळ परतली नाही आहे कारण आपण 5 मिनटं पाण्यामध्ये रश्श्यामध्ये देखील शिजवून घेणार आहे. कोळंबी लवकर शिजते त्यामुळं त्याला कमी वेळ परतली आहे. रस्सा तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतायचं.
या स्टेजला तुम्ही चिंचेचं कूळ किंवा कोकम आगळ जर घालायचं असेल तर घालू शकता आहे. मी इथे दोन्हीही ॲड करत नाही आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. कोकण साईडला कोकम आगळ किंवा चिंचेचं कूळ कंपल्सरी घातला जातो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय. आता याच्यामध्ये कोथिंबीर मी टाकली आहे. चांगलं मिक्स करून घेते. मस्त असं हे आपण 5 ते 7 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. एक उकळी आली आहे, तरी देखील आत्ताच यायला लागली, तुम्ही बघू शकताय. आता याला झाकण टाकून मी एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे. कमी गॅसवरती झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजवते. 5 मिनटं इथे झालेत, मी झाकण काढून घेतले. मस्त अशी उकळी आली आहे, तरी देखील कडेने यायला लागली आहे. आपण कोळंबी आपले कितपत शिजलेत ते बघूयात. बघू शकता कोळंबीची साईज अशी छोटूशी झाली आहे आणि ते शिजलेत चांगले. आता मी हे सर्व करून घेते. आजचा आपला हा झणझणीत असा टेस्टी कोळंबीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथं मी कोळंबीची थाळी सजवून घेते. हा सोड्याचा भात आहे जो मी घरी खाण्यासाठी गेला होता. त्यानंतर चपाती, कोळंबी फ्राय ज्याची रेसिपी लवकरच पोस्ट होणार आहे, कांदा, लिंबू आणि आता आपलं कोळंबीचं कालवण. अशी ही कोळंबीची थाळी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशा नॉनव्हेज रेसिपीसोबत. धन्यवाद.